तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कट्ट्याच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे आपला गावचा दुसरा दिवस आणि आज गणपतीच्या आदला दिवस आहे. तर आज आपण बघणार आहे की आपण डेकोरेशन म्हणजे जे आपण करणार आहे त्याची तयारी आणि अजून मधून जे काय करू ते पण आपण या ब्लॉगमध्ये बघू. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडेल तर ब्लॉगला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही आपली देवाची रूम आहे आणि इथे आपले जे पूर्वजांचे जे देव म्हणजे नारळ असतात ते ठेवले आहेत आणि इथे आपण आपल्या डेकोरेशनची तयारी करतोय. आणि नैनू काका इथे पडदे लावतात आणि आपला नंदू आणि नमिता हे खिळे देत आहेत त्यांना लाव. गणपतीच्या मंडपीला कांगलं कोणती याच्यातली? ही कांगला आहेत. हा, ही कांगला आणि फुलपत्री आहे. हा, हे बेडे आहेत. बेडे? हा, बेडे म्हणजे सुपारीचे का? सुपारी, सुपारी. अच्छा, आणि आंब्याचे? आंब्याचा टाळ आहे. आणि अजून काय काय लावणार आहे? अजून पौंडाळ आहेत. हे काय? हरण. हे हरण? अच्छा. अजून ते कौंडाळ दाखव. तर आता आपण चाललोय दुकानात, आपल्याला सामान आणायचंय. तर आपलं जे गावचं दुकान आहे तिथे चाललोय आपण सामान आणायला. तर आपण भेटा दुकानात गेल्यावर. आपण आता आलो आपल्या गावच्या दुकानात आणि आपण तिथे सामान घेणार आहे. ग्लास दोन, दोन पाण्याचे ग्लास, दोन पॅकेट ग्लास, दोन बेसन अर्धा किलो, शेंगदाणा अर्धा किलो, बटाटा एक किलो आणि दोन किलो कांदे. मित्रांनो, दुकानात नाही चला, आपल्याला आपला मित्र रोहित भेटला. काय होतं बाबा? काय होतं? काय नाही, आता घरात होतो. गेलो खोय? काय नाही. काय चिराग शेट खोय गेलो? नाही. गेलो खोय? राजवाडी. काय आणू? काय आणू? झाली तयारी गणपतीची? झाली. नक्की? ए दादा घर गेलो. झाली तयारी? तर मित्रांनो, हे आपल्या गावचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. त्या सप्ताची व्हिडिओ आपण टाकली होती. हे मंदिर आता मस्त एकदम पाऊस पडल्यावर पूर्ण हिरवळ वातावरण झालं मंदिराच्या बाजूच आणि हे मंदिराचं भाग आहे. आणि इथे ना आपला झरा वावतो पण तो आता दिसत नाही, झाडांच्या मधून आहे. वरतून येतो आता, म्हणजे वॉटरफॉल टाईपच आहे असा वरतून येणारा. आणि हे इकडनं बघा, तुम्ही बघू शकता असं पाणी पूर्ण खाली जातं आपल्या घराच्या इथे. आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे, पूर्ण म्हणजे हिरवळच हिरवळ. हे असा निसर्ग ना आपल्या फक्त कोकणातच बघायला भेटेल तुम्हाला. मित्रांनो, ही रोहितच्या मम्मीने केलेली आहेत ना दोडकी आहेत. ही दोडकीची वेल आहे ऍक्च्युली, त्याला दोडकी लागली आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आधी ना दोडक्याला ना ही अशी फुलं येतात. हे बघा, हे फुल दिसते ना असं फुल येतं. त्याच्यानंतर ना हे मागून फुल पडल्यावर मग त्याला दोडकं येतं. तर मी तुम्हाला दोडकं दाखवतो, इथे दोडकी असणार लागलेली. हे बघा, ही जी आहे ना, ही दोडकी आलेली मग ती काकीने कापली आहे. ती आल्यानंतर हे बघा अशी येतात. हे बघा, ही अशी दोडकी येतात. ही दोडकी आहेत जी आपण दोडकीची भाजी करतो ना, ती दोडकी आहेत लागली आहेत त्याला. आणि इथे ना मित्रांनो, ही भेंडी आहेत. भेंडी आहेत ना रे ही? होय. हे बघा, ही ना अशी फुलं आली आहे त्याला. त्यामुळे तुम्हाला क्लिअर दाखवतो. हा हे बघा, हे आपला भेंडीचं हे आहे. त्याला ना आधी फुल येणार याला आणि त्याच्यानंतर ते फुल पडल्यावरती मग अशी भेंडी येतात ना रे. हो. किती महिन्यात लागतात? म्हणजे लागतात, पाऊस पडत तसो. अच्छा, पाऊस पडत तसो. म्हणजे ही पूर्ण ती दोडकीची आहेत बरोबर? आणि ही टक्के लावलात आणि ही
ही काय नाही, तू असोसिएट. अच्छा असोसिएट लिहिलो. आणि तो शेगुल, तो शेगुल. आणि ही तुमची जुनी वीर ना, आजोबांच्या काळातली. आणि हे हळद. हा. आणि हा काय घेवडो. आणि ता शेगुल, शेगुल शेगुल खायचा आहे ती ना. हा ही माहिती आहे, शेगल्याची भाजी. आणि एका घेवडो लागतं, पण तो मला वाटतं उन्हाळ्यात लागत असतो ना. उन्हाळ्यात. आणि एसर काय काकडी ना, या कारली. कारली कारली मित्रांनो बघा, ही कारली ना, ही कारलीची वेल आहे. आपल्या काकीने गेले. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता एक कारली, बघा अशी कारली धरतात. एका पण आधी फुलं येतात ना. हो कारली पांढरी पांढरी नाही बघा, याला अशी फुलं येतात बारीक बारीक बारीक. ही किती महिन्यान धरते, ही पण पावसातच. छोटे छोटे भुतूर फुलं धरली. आणि परत त्या चिकूचं पण झाड आहे ना, त्या दिसतं का आता संध्याकाळ झाली आहे ना. हो तसंच दिसत. आज मित्रांनो बघा, हे पूर्ण नाही ते, म्हणजे आपल्या रोहितच्या मम्मीने आणि ना मस्त असं गार्डन टाईप केलंय. इथे त्यांची बावडी, इथे सगळी झाडं, याच्यानंतर इथे त्यांच्या कोंबडी आहेत, म्हणजे पोल्ट्री आहे. आणि हे इथे सगळी झाडं लावलीत, म्हणजे फुलांची आणि झाडं लावलीत. आणि इथे चिकूचं झाड आहे, त्यामुळे तुम्हाला चिकूचं झाड दाखवतो. हे बघा, हे मित्रांनो हे चिकूचं झाड आहे. हे बघा, याला चिकू लागलेले दिसते. ते बघा छोटे छोटे, हे पावसात धरतात ना. कधी धरतो? मे महिन्यात. कधी सीझन त्यांचं लागत, पिकले काय काढायचे आपण, पिकट ठेवायचे तांदूळ. हा हे बघा, हे चिकू आहेत. काय कापतात काका? काय आहे? हरणा. ते गणपतीच्या मंडपीवर. हा मंडपीवर. मग काका तुमचं आता ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू आहे ना. आणि जर समजा कोणाला जर गाडी पाहिजे असेल आपल्या सिंधुदुर्गात, तर तुमची गाडी भेटेल ना. तुमचा नंबर 8275. हा 8275. या स्क्रीनवर येऊन जाईल तुम्हाला काकांचा नंबर. 27 88 72. ओके ओके ठीक आहे, चालेल. मित्रांनो बघा, अडे आपलो रवी त्यांच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करता. झाला रे, बाकी ते पडदे लावले बघा. यांनी पण पडदे लावले आपल्या सारखे. एका उद्या आपले बाप्पा एकदम येणार आहेत, तेव्हा आपण बघूया. उद्या आरतीला तर आपण येणारच आहे.